नातं परंपरा आणि विश्वासाचं समाधान येते सोने खरेदीचं। चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा। आरजे ज्वेलर्स पलूस, वैविध्यपूर्ण डिझाईनचे सोने व चांदीचे अलंकार। आरजे ज्वेलर्स पलूस शुद्धतेला जोडता होलमार्कची सरकार मान्य होलमार्क सुवर्ण नामांकित पेढी। आरजे ज्वेलर्स नागोबा मंदिर जवळ मेन रोड पलूस। प्रोप्रायटर राजाराम नामदेव जाधव। संपर्क 98-60-22-47-27 आणि 90-21-41-64-62। औरंगजेबाज ही ईडीच्या रूपाने जिवंत, आमदार अमोल मिटकर यांची बागने येथील कार्यक्रमात टीका। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी ईडीची तुलना थेट औरंगजेबशी केली आहे। औरंगजेब आजही ईडीच्या रूपाने जिवंत असल्याची टीका आमदार मिटकर यांनी केली आहे। ते वाळवा तालुक्यातील बागणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीवर उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते। तसेच जे शरण गेले ते आता शपथ घेताना दिसतील अशी टीका करत, आम्ही शरद पवार आणि जयंत पाटील यांना योद्धा म्हणून पाहतो असे मत व्यक्त करत, जे शरण गेले आहेत त्यांना त्रास होतो असं मत आमदार अमोल मिटकर यांनी यावेळी व्यक्त केले। अशा पद्धतीचं की कसबा पेठेमध्ये ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं गेलं, त्यानंतर एक मुक्काम त्यांचा 32 शिराळ्याला झाला त्या किल्ल्यामध्ये असं काका साहेबांनी सांगितलं, आणि एक मुक्काम तुमच्या गावामध्ये झाला, म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे। त्यामुळे औरंगजेबाची कितीही आक्रमण आली तरी संभाजी महाराज जगमगले नाही। पोर्तुगीजांची आक्रमण आली, डचांची आक्रमण आली, इंग्रजांची आक्रमण आली, मोगलांची आक्रमण आली, पण हे डगमगले नाहीत। आणि हेच रक्त आज तुमच्यामध्ये आहे की औरंगजेब जरी मेला असेल तरी ईडीच्या रूपाने तो आजही जिवंत आहे, त्याच्यामुळे त्याची किती आक्रमण झाली तर मला असं वाटतं किंचितही त्याला शरण न जाणार आहे योद्धा म्हणून पवार साहेबांमध्ये आपण आम्ही तुमच्यामध्ये हे पाहतोय की आता पुढच्या पिढीला पुढच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी चालणार की आपण शेवटी ज्यांचा वारसा सांगतो, वारसा सांगणं तो रक्तात असतं, तो रक्तात भिन्न, आणि त्या माध्यमातून समाजापुढे एक आदर्श निर्माण करणं मला असं वाटतं हे सोपं काम नाही। तुम्ही शरण गेले नाही साहेब, जे शरण गेले ते आता शपथ घेतील काही दिवसामध्ये, पण जे शरण गेले नाही त्यांना मात्र त्रास होत राहतो।